राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी असल्याचं विधान केलं आहे. श्रीराम हा आपल्या भोजनांचा आहे, तो आपला शिकार करून खाणार होता असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. श्रीराम शाकाहारी नव्हता, जगात राहणारा मांस कुठे जाणार शाकाहारी शोधायला असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या या वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती, तेव्हा तर 55 कोटीचा प्रश्न नव्हता, तेव्हा तर संविधानाचा प्रश्न होता. कारण का यांना गांधीजी नकोच होते का? तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी होता. आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं. खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं. आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाद जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमचा, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आज आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? बोलतो ते खरं बोलत असतो मी.